हरिओम श्रीराम अंबज्ञा। मी आशावीरा सैंदाणे, जळगाव शहर उपासना केंद्र। बापूंचा अनुभव विश्व तर खूप समृद्ध आहे, पण बापू सदैव आपल्यासोबत असतात आणि आपली पदोपदी काळजी घेतात हे सांगणारा अतिशय सुंदर एक असा अनुभव मला आज इथे तुम्हाला सांगावा असं वाटतो आहे। एक 5 वर्षापूर्वी माझ्या मुलीसाठी केंद्रातून दत्तयाग सांगण्यात आलेला होता। दत्तयाग करण्यासाठी आम्ही जुईनगर येथे गेलेलो होतो। माझ्यासोबत माझी मुलगी, मी म्हणजे माझे 3 मुलं, माझे मिस्टर, मी, बहीण, बहिणीचे मिस्टर, तिच्या 2 मुली, मुलगा, असं आम्ही 7-8 जणं आम्ही जुईनगरला गेलेलो होतो। तिथे सगळं दत्तयाग वगैरे व्यवस्थितरित्या पार पडला, म्हणजे संपन्न झाला। त्याच्यानंतर आम्ही बांद्र्याला आलो। तिथे दर्शन वगैरे घेऊन साधारण 2:30-3 वाजता आम्ही स्टेशनवर आलो ठाण्याला। ठाण्याला आल्यानंतर आम्ही पाहिलं तर आमचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते। आम्ही मोजून 8 जणं होतो आणि आमचं 1ही तिकीट कन्फर्म झालेलं नव्हतं। गाडीला प्रचंड गर्दी होती आणि आम्ही विचारात पडलो की आता 1ही तिकीट कन्फर्म नाही आहे, 1-2 तिकीट जरी कन्फर्म झाले असते तर निदान बसायची सोय झाली असती, पण पाहतो तर 1ही तिकीट कन्फर्म नाही। आता जायचं कसं? प्रवास लांबचा होता, जळगावला यायचं होतं। पण बापूंचं नाव घेतलं, म्हटलं बापू आता बघा तुम्हीच, गाडीत तर पाय ठेवायला जागा नाही आहे आणि जळगावपर्यंत जायचं आहे। गाडी आली, अत्यंत रेटारेटी सुरू होती। कसं तरी आम्ही एका डब्यात घुसलो रिझर्वेशनच्या, तिथे पाहिलं तर कोणी आम्हाला सामान ठेवू देईना, सामान हातात उभेच्या उभे या डब्यातून त्या डब्यात, कुठेच जागा मिळायला म्हणजे जागाच नव्हती, म्हणजे कुठे जागाच नव्हती, कोणी उभंही राहू देत नव्हतं। पुढे जा, पुढे जा, पुढे जागा आहे, पुढे जागा आहे, असं करत करत 2-3 डबे आम्ही फिरलो। फिरल्यानंतर बापूंना आवाज दिला की बापू, उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही, जळगावपर्यंत जायचं कसं, सोबत लहान मुलं आहे। आणि अचानक बहिणीचे मिस्टर पुढच्या डब्यात गेलेले होते, ते आले आणि अगदी आनंदाने सांगू लागले की चला पुढच्या डब्यामध्ये ना 6 सीट रिकामे आहेत। तर 6 सीट रिकामे आहे एवढ्या गर्दीमध्ये? नाही चला म्हणे, तिथे आहेत म्हणे 6 सीट रिकामे। आम्ही गेलो तिथे सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन आम्ही, तर तिथे अक्षरशः इकडच्या 3 आणि इकडच्या 3 6 सीट एवढ्या गर्दीमध्ये, जिथे पाय ठेवायला जागा नाही तिथे 6 सीट पूर्णपणे रिकाम्या होत्या आणि आजूबाजूला एवढी प्रचंड गर्दी असताना तिथे कोणी बसायला तयार नव्हतं। आम्ही तिथे गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की त्या सीट आमच्याच आहेत। आम्ही तिथे सामान ठेवलं, अगदी छानपैकी बसलो, सामान वगैरे लावलं। बहीण बघा माझ्याकडे बघायला लागली, का गं म्हणे एवढीही गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे, पाय ठेवायला जागा नाही, मी 6 सीट पूर्णपणे रिकाम्या। म्हटलं अगं माझ्या बापूंची कृपा आहे। म्हटलं ती म्हणे अगं काही बापूंची कृपा वगैरे नाही म्हणे, आता कल्याणाला की त्यांचे सीट आहे ते येतील आणि आपल्याला इथून उठवतील। ठीक आहे कल्याण आल्यावर बघू म्हटलं, आता तर बसायला जागा मिळाली म्हटलं, आपल्याला उभं राहायला जागा नव्हती, तिथे आपल्याला 6 सीट पूर्णपणे रिकाम्या मिळाले म्हटलं, हे काही शक्य नाही म्हटलं, अशक्य अशी गोष्ट आहे म्हटलं, आणि ही माझ्या बापूंची कृपा आहे, कल्याणलासुद्धा कोणी येणार नाही म्हटलं। नाही म्हणे कल्याणला कोणीतरी येईल आणि आपल्याला इथून उठवेल। थकलेलो होतो दिवसभराचं, आम्हाला झोप लागली आणि जवळजवळ आम्हाला असं वाटतं की TC येईल, कल्याणला कुणीतरी येईल। कल्याण गेलं, मनमाड गेलं, नाशिक गेलं, TCही आला नाही। आणि अक्षरशः 3:30 वाजता आम्ही जळगावला उतरलो, शांतपणे रात्रभर झोपलो, ना TC आला, ना कोणी पॅसेंजर आला आणि आम्हाला कोणीही तिथून उठवलंसुद्धा नाही। म्हणजे ठाण्यापासून जळगावला येईपर्यंत एवढ्या गर्दीमध्ये पूर्णपणे 6 सीट बापूने आमच्यासाठी रिकामे ठेवले होते आणि आमचा प्रवास अतिशय आनंदाचा, सुखाचा, जळगाव आला तरी त्यांनी आम्हाला प्रवासाची किंवा थकव्याची जाणीव होऊ दिली नाही। आणि उतरल्यानंतर माझ्या ताईनेसुद्धा मान्य केलं की तू जे म्हणतेस नेहमी की माझे बापू माझ्यासोबत आहेत, तर ही गोष्ट खरी आहे म्हणे आशा, तुझे बापू खरंच तुझ्यासोबत आहेत। श्रीराम अंबज्ञ नाथ समवेत।